मागील दोन सत्रांमध्ये आपण पृथ्वी आणि या पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक असलेल्या नैसर्गिक संसाधनांविषयी म्हणजेच हवा आणि पाणी यावर विस्तृत चर्चा केली आहे आपल्या या सत्रात आपण अजून एका महत्त्वाच्या नैसर्गिक साधन संपत्तीविषयी म्हणजेच संसाधनाविषयी जाणून घेणार आहोत साधन संपत्तीवर लक्ष केंद्रित करणार आहोत जी नसेल तर जिच्या अनुपस्थितीमुळे सर्व वनस्पती आणि प्राणी मात्रांचे जीवन किती अवघड होईल त्याची कल्पना करणेही अशक्य आहे तुम्ही सांगू शकाल का हे नैसर्गिक संसाधन कोणते असेल होय अगदी बरोबर ओळखलत आता आपण ज्या नैसर्गिक संसाधनावर चर्चा करणार आहोत ती आहे जमीन जसे हवा आणि पाण्याशिवाय आपल्याला जीवन जगणे अशक्य आहे तसेच भूमीविना जमिनीशिवाय जीवनाची कल्पना करणे देखील अशक्य आहे जमिनीमुळे आपण तसेच इतर प्राणी व वनस्पती यांना राहण्यासाठी तसेच विकासासाठी जागा मिळते आता या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा एक जेव्हा आपण हवेबद्दल चर्चा करतो तेव्हा आपल्या मनात कोणती भौतिक स्थिती येते जेव्हा आपण हवेबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात हवेच्या स्वरूपाबद्दल काय येते बरोबर हवा म्हटल्याबरोबर वायुरूप असेच उत्तर मनात येते दोन जेव्हा आपण पाण्याचा उल्लेख करतो तेव्हा पदार्थाची कोणती अवस्था आपल्या डोळ्यांसमोर येते बरोबर द्रव पाण्यासारख्या सर्व पदार्थांची अवस्था किंवा स्थिती द्रव असते पाणी हे सामान्यत सर्वसाधारणपणे द्रव अवस्थेत असते त्याचप्रमाणे जेव्हा जेव्हा आपण जमिनीबद्दल बोलतो तेव्हा संबंधित गोष्टींची अवस्था किंवा स्थिती घन असते खरं तर आपण पृथ्वीच्या घन पृष्ठभागाचा उल्लेख जमीन म्हणून करतो आपण आजूबाजूला जमीन पाहतो यामध्ये आपण आणि आपली संस्कृती ज्या भूमीवर उभी आहे ज्या मातीमध्ये झाडे उगवतात डोंगर आणि पर्वत समुद्रकाठ आणि वाळवंटातील वाळू तसेच नदीपात्राचा आणि समुद्र आणि महासागराचा तळ यांचा समावेश आहे ज्याप्रमाणे आपल्या सभोवतालची हवा वातावरणाचा एक भाग आहे आणि पाणी हे जलावरण हायड्रोस्फियर आहे तसेच आपल्या सभोवतालची जमीन म्हणजे मृदावरण आहे लिथोस्फियर लिथोस्फियर मृदावरण म्हणजे पृथ्वीच्या सर्वात वरचा कडक घट्ट पृष्ठभाग मृदावरण लिथोस्फियर हे कवच क्रस्ट आणि आवरण मेंटल यांनी बनलेले असते कवच हा पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सर्वात वरचा थर आहे यात जमिनीच्या सर्व प्रकारात दिसणारी माती आणि खडक या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे कवचाची जाडी पृष्ठभागापासून पृथ्वीत खोलवर पाच ते पन्नास किलोमीटरपर्यंत असते डोंगर आणि पर्वत यांच्या तुलनेत समुद्र आणि महासागराखालील कवचाची जाडी कमी असते या थरातच मातीमध्ये असलेल्या पोषकद्रव्यांचा वापर करून वनस्पती वाढतात चिचुंद्र्या ससे उंदीर साप गांडुळे मुंग्या इत्यादी अनेक प्राणी देखील या थरात जमिनीत बीळ करून राहतात जगतात मानवी संस्कृती वसाहतींना आवश्यक अशा शेती राहण्यासाठी गृहबांधणी शैक्षणिक व्यावसायिक आणि औद्योगिक तसेच खाणकामासारख्या अनेक गोष्टी आपण पृथ्वीच्या या थरामध्ये करतो अशा प्रकारे आपण वापरात असलेली जमीन मुळात मृदावरणचे कवच आहे या चित्रात दर्शवल्यानुसार कवच माती देखील विशिष्ट स्तर दर्शवते कवचामधील मातीमध्ये देखील विविध स्तर थर असतात वरच्या थरापासून सुरुवात केल्यास जमिनीवरचे मातीचे थर ढोबळ मान्हाने पुढील प्रमाणे असतात एक मृदा टॉप सॉईल दोन अपरिपक्व मृदा सबसॉईल तीन मूळ खडक बेडरॉक या चित्रात दर्शवल्याप्रमाणे एक मृदा मृदेचा पृष्ठभाग हा कुथित मृदेने बनलेला असतो जो सेंद्रिय द्रव्याने समृद्ध असतो मृत वनस्पती आणि प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने ही कुथित मृदा हमस बनतं कुथित मृदेमुळे मातीची सुपीकता आणि पाणी साठवण्याची क्षमता सुधारते या कुथित मृदेच्या खाली परिपक्व मातीपासून बनलेला मृदेचा पुढील थर आहे या थरातील मातीमध्ये बारीक वाळूचे कण दगडांचे लहान तुकडे सेंद्रिय पदार्थ सूक्ष्मजीव कीटक जंत इत्यादी असतात दोन अपरिपक्व मृदा मृदेच्या खाली असलेला थर सहसा फिकट रंगाचा असतो त्यात अपरिपक्व माती आहे ज्यात वाळू गाळ आणि मातीचे कण भरपूर प्रमाणात असतात ह्यात कुथित मृदा कमी असते पण खनिजे भरपूर प्रमाणात असतात या मातीच्या थरात काही विशिष्ट वनस्पतींची मुळे शिरतात या अपरिपक्व मातीच्या खालील थरात तुलनेने लहान खडकाचे तुकडे आणि माती असलेला थर असू शकतो याला मूळ सामग्री म्हणून संबोधले जाते ज्यापासून मृदेची परिपक्व माती तयार होते तीन मूळ खडक हा जमिनीचा सगळ्यात खालचा आणि सर्वाधिक टणक असा स्तर किंवा थर असून तो मोठ्या खडकांच्या मोठ्या मोठ्या तुकड्यांचा बनलेला असतो अनेक भौतिक आणि रासायनिक बलांमुळे प्रक्रियांमुळे जसे की उष्णता आणि थंडी पाऊस आणि जमिनीखाली होणाऱ्या पाण्याच्या हालचाली पृथ्वीच्या अंतर्भागातील कवच आणि आवरण यामध्ये होणाऱ्या भूस्तरांच्या हालचालीमुळे निर्माण होणारा दाब अशा अनेक कारणांमुळे हजारो वर्षांच्या कालावधीत खडकांचे हळूहळू विघटन होऊन त्याचे छोटे छोटे तुकडे आणि शेवटी मृदेमध्ये रूपांतर होते तुम्ही कधी समुद्रकिनारी जंगलात गहू किंवा तांदळाच्या शेतात वाळवंटात गेला होता का जर तुम्ही अशा वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिली असेल आणि या प्रदेशातील भूभागाचे निरीक्षण केले असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की तुलना केली तर प्रत्येक ठिकाणची माती खूप वेगवेगळीच दिसते उदाहरणार्थ समुद्र किनाऱ्यावरील माती खूप वालुकामय आणि ओली आहे तर वाळवंटातील माती वालुकामय असूनही कोरडी आहे जंगलाची माती सहसा गडद रंगाची ओलसर असते आणि भाताच्या किंवा तांदळाच्या शेतात चिकणमाती असते तुम्ही कधी विचार केला आहे का की जमिनीवरील मातीचा रंग पोत आणि स्वरूप एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात का बदलतो मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे मातीच्या निर्मितीवर विविध घटकांमुळे किंवा घटकांचा परिणाम होत असतो यापैकी काही घटक आहेत एक मूळ खडकाचे स्वरूप दोन खडकांची खनिज रचना तीन आसपासचे तापमान चार विशिष्ट प्रदेशातील पर्जन्यमान पाच आर्द्रता सहा वनस्पती सूक्ष्मजीव प्राणीजीवन इत्यादी अशा प्रकारे जमिनीच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या मातीचा प्रकार विविध ठिकाणी वेगवेगळा असतो आपल्या देशात बऱ्याच प्रकारची माती आढळून येते तथापि आपण हे समजून घेतले पाहिजे की अनिर्बंध किंवा अनियंत्रित मानवी गतिविधींमुळे हस्तक्षेपामुळे मातीच्या स्वरूपावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि माती किंवा जमीन प्रदूषित होऊ शकते आणि यामुळे आपल्या निसर्गावर हानिकारक प्रभाव पडतो आणि पर्यावरणीय समतोल बिघडू शकतो अनियंत्रित जंगलतोड बेसुमार बांधकाम अंदाधुंद खाणकाम खुल्या मैदानावर किंवा भूभागामध्ये प्लॅस्टिक स्टायरोफोम आणि अशा मानवनिर्मित साहित्याचा कचरा टाकणे ही विविध कारणे आहेत ज्यामुळे आपल्या देशातील आणि जगाच्या बऱ्याच प्रदेशात मातीची गुणवत्ता बिघडली आहे मुसळधार पाऊस पूर आणि चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक घटनांमुळे मातीची धूप होते परिणामी मातीची गुणवत्ता आणि प्रमाण कमी झाल्याने आरोग्यावर हानिकारक परिणाम होईल आणि मनुष्यासह सर्व वनस्पती आणि प्राण्यांमध्ये त्याचे दुष्परिणाम दिसून येतील तुम्ही मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि मातीची धूप रोखण्यासाठी काही उपाययोजना सुचवू शकता का सारांश वातावरण म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाभोवती असणाऱ्या विविध वायूंचे आवरण जलावरण म्हणजे पृथ्वीवरील विविध जलाशयातील सर्व पाणी हे जलाशय म्हणजे समुद्र महासागर नद्या तळी हिमनद्या आणि पर्वत शिखरांवरील बर्फ शिलावरण किंवा मृदावरण ही संज्ञा पृथ्वीचा पृष्ठभाग ज्या घनरूप जमिनीचा बनलेला आहे जिथे बहुतेक सर्व सजीवांचा संचार असतो त्यासाठी वापरला जातो शिलावरणाचे किंवा मृदावरणाचे दोन प्रमुख स्तर पुढील प्रमाणे आहेत एक कवच आणि दोन बाह्य आवरण वरचं आवरण मृदावरणाच्या कवचामध्ये आढळणारे मृदेचे विविध थर किंवा स्तर म्हणजे मृदा अपरिपक्व मृदा आणि मूळ खडक विविध भौतिक आणि रासायनिक घटना किंवा बलांमुळे मूळ मुल खडकाचे हजारो वर्षे हळूहळू विघटन होत जाऊन मृदेची निर्मिती होते सूक्ष्मजीवांच्या माध्यमातून मृत प्राणी आणि वनस्पती यांच्या अवशेषांच्या कुजण्याने कुथित मृदा तयार होते जी मृदेची सकसता आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते जमिनीच्या प्रदूषणामुळे जमिनीचा पोत किंवा कस खराब होतो जमिनीची गुणवत्ता कमी होते आणि नैसर्गिक संसाधन म्हणूनही जमिनीचा कस किंवा गुणवत्ता कमी होते जमिनीची धूप जंगलतोड अमर्यादित बांधकाम रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर करून केलेली शेती मोठ्या प्रमाणात खाणकाम प्लास्टिक आणि तत्सम कचरा ज्याचे नैसर्गिकरित्या विघटन होत नाही ही काही कारणं आहेत ज्यामुळे जमिनीचे प्रदूषण होते पुढील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा कुथित मृदा म्हणजे काय ते समजावून सांगा आणि त्याचे महत्व सांगा माती तयार होण्याच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण द्या मानवांच्या कोणत्या कृतींमुळे जमीन खराब होऊ शकते खनिजे मातीचे अजैविक घटक दोन सूक्ष्मजीव